नमस्कार, मी हेमंत चौधरी आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यात आपण पाहणार आहोत की आपले जे काही ग्राफिक्स आहेत ते डिझाईन कसे करायचे, ते पण एकदम फ्रीमध्ये. तर भरपूर सारे असे सॉफ्टवेअर्स आहेत जे आपण पेड किंवा फ्रीमध्ये डिझाईन आपले जे ग्राफिक्स आहेत ते डिझाईन करू शकतो. पण जे मी तुम्हाला सॉफ्टवेअर सांगणार आहे ते पूर्णपणे फ्री, म्हणजे ते ऑलरेडी पेड पण आहे आणि फ्री पण आहे, पण तुम्ही ते फ्रीमध्ये वापरून सुद्धा भरपूर चांगल्या डिझाईन्स या तुम्ही तुमच्या बनवू शकता. तर ते सॉफ्टवेअर कोणतं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तुमच्या गुगलवर जाऊन तुम्ही कॅनवा सर्च करा. कॅनवा सर्च केल्यानंतर ज्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की जी वेबसाईट दिली आहे ते त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ती वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला त्यांचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारचे डिझाईनच्या बनवू शकतात. या तुम्हाला दोन प्रकारे हे सॉफ्टवेअर भेटतं, एक पेड आणि दुसरं जे काय आहे ते आपलं फ्री सॉफ्टवेअर तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. त्यांनी तुमचं पेड सॉफ्टवेअर आहे की फ्री सॉफ्टवेअर आहे, तुम्ही बेसिकली या ठिकाणी जाऊन तुमचं इथं ओपन असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट हे लॉग इन करू शकतात. त्यानंतर आहे कोणत्या कोणत्या टाईपचे तुम्ही त्या ठिकाणी डिझाईन्स बनवू शकतात. तर आपण समजून घेऊयात की कोणकोणत्या प्रकारे आपण त्या ठिकाणी डिझाईन बनवून घेऊ शकतो. तर विविध प्रकारचे डिझाईन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील, विविध प्रकारचे टेम्पलेट्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही डायरेक्टली त्यांचे टेम्पलेट्स घेऊन त्या ठिकाणी एडिट करून तुमचे जी काही तुमची इन्फोग्राफी असतील त्या ठिकाणी टाकू शकतात आणि तुमचं टेम्पलेट हा तयार करून घेऊ शकतात. त्या ठिकाणी विविध प्रकारचे इंस्टाग्राम स्टोरी किंवा इतर सोशल मीडियाचे जे काही पोस्ट तुम्हाला करायचे असतील त्याचे सगळे काही इथं त्यांचे टेम्पलेट्स हे दिलेले आहेत. त्यामध्ये इंस्टाग्राम स्टोरीज, इंस्टाग्राम पोस्ट, फेसबुक पोस्ट, फेसबुक कवर्स, ट्विटर, पिंटरेस्ट, त्या अजून बरेच काही आहेत. त्यानंतर पर्सनलमध्ये तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड्स बनवू शकता, रिझ्यूम पोस्ट कार्ड, टी शर्टची डिझाईन बनवू शकतात. बिझनेसमध्ये तुम्ही प्रेझेंटेशन, वेबसाईटचे जे काही डिझाईन्स असतात ते बनवू शकता. त्याचबरोबर लोगोज बनवू शकता, बिझनेस कार्ड, विविध प्रकारची इन्फॉर्मेशन बॅनर्स तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. त्याप्रमाणे मार्केटिंगमध्ये पोस्टर, इन्फोग्राफी किंवा एज्युकेशन लेसन प्लान, सर्टिफिकेट, बुकमार्क, सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या प्रकारचे विविध जे काय आहेत विविध प्रकारचे त्यांचे टेम्पलेट्स आहेत, तुम्ही डायरेक्टली ते यूज करू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे जे काही डिझाईन्स केले असतील ते डिझाईन दिसतील. त्यानंतर इथं ज्या तुम्ही नवीन आत्ता डिझाईन केलेल्या डिझाईन्स असतील त्या तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर असे विविध प्रकारच्या जे काही डिझाईन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इंस्टाग्राम या ठिकाणी पोस्ट आहेत ते तुम्ही डायरेक्टली त्यांचे जे टेम्पलेट्स आहेत ते यूज करून तुमच्या ज्या काही डिझाईन्स आहेत त्या तुम्ही बनवू शकतात. हे जे काही आहे ते पूर्णपणे फ्री सॉफ्टवेअर आहे. तुम्ही आता मी जे वापरतोय ते फ्री सॉफ्टवेअर आहे. फ्री सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा तुम्ही विविध प्रकारचे जे काही टेम्पलेट्स असतील ते यूज करू शकतात. त्यानंतर आहे की आपण यूट्यूबचं थंबनेल एक डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवेल, म्हणजे जे आपले यूट्यूबचं थंबनेल कसं बनवायचं त्याविषयी मी तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे समजून सांगणार आहे. तुम्ही अशा प्रकारे हे जे मी स्टेप सांगेल त्या स्टेपचा वापर करून तुम्ही तुमचे जे काही यूट्यूबचं फनेल आहे ते तुम्ही बनवू शकतात, किंवा जे टेम्पलेट आहे किंवा थंबनेल आहे ते तुम्ही बनवू शकतात आणि तुमच्या यूट्यूबवर टाकू शकतात. ते पूर्णपणे तुम्हाला फ्री विदाऊट कॉपीराइट म्हणून मिळवलं जाईल. तर चला आपण सुरुवात करू. पहिल्यांदा आपण डायरेक्टली या ठिकाणी सर्च करू शकतो YouTube. थंबनेल या ठिकाणी जर आपण आलो तर आपल्या YouTube चे जे काही थंबनेल्स असतील ते आपल्याला या ठिकाणी क्लिक करून ते त्याच्या टेम्पलेट्स आहेत ते भेटतील. आपण ते टेम्पलेट्स यूज करून किंवा आपली स्वतःची वेगळी डिझाईन बनवून सुद्धा आपण ते टेम्पलेट आपलं जे यूट्यूबचं थंबनेल आहे ते बनवू शकतो. या ठिकाणी पहा तुम्हाला भरपूर सारे यूट्यूबचे जे काही थंबनेल्स आहेत ते बघायला मिळतील.
तुम्ही यातला कोणत्याही यूट्यूबचा थंबनेल यूज करू शकता आणि ते एडिट करून तुम्ही तुमच्या वेबसाईटवर तुमच्या यूट्यूब व्हिडिओवर टाकू शकतात. त्याचबरोबर जे काही या ठिकाणी दिलं आहे ते प्रो, म्हणजे जर तुम्ही त्यांचं प्रो पॅकेज घेतलं तर तुम्हाला ह्या सुद्धा टेम्पलेट्स वापरता येतील. पण प्रो पॅकेज घ्यायच्या अगोदर या ठिकाणी भरपूर सारे असे फ्रीमध्ये टेम्पलेट दिले आहेत जे तुम्ही यूज करून तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलचं थंबनेल म्हणून यूज करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिले, तुम्हाला फ्रीचे पाहिजे आहेत की प्रो पाहिजे आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या कलरमध्ये पाहिजेत ते सुद्धा तुम्ही डायरेक्टली सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला पिंक कलरचा हवा असेल तुम्ही पिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळे पिंक कलरचे जे काही टेम्पलेट्स आहेत ते मिळतील. त्यानंतर इथं ब्लॅक कलरचे टेम्पलेट्स तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळतील. अशा प्रकारे विविध प्रकारचे टेम्पलेट्स ते तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर तुम्ही स्वतःचा जो काही थंबनेल असेल तो क्रिएट करू शकता. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचा स्वतःचा थंबनेल सुद्धा क्रिएट करू शकता. तर मी तुमचं जर स्वतःचं थंबनेल क्रिएट करायचं असेल तर ते कसं तयार करायचं हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा हे आपलं पूर्णपणे ब्लँक असं बॅकग्राऊंड घेतलं आहे, त्यामध्ये आपण कोणती ही एखादी इमेज ही ऍड करू शकतो. जसं की आता मी ही इमेज घेतली, ते ऍड केल्यानंतर आपण ती पूर्ण आपल्या टेम्पलेटला जे बॅकग्राऊंड आहे ते ब्लॉक करून घेऊ शकतो. आता हे ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी सेट केली आहे. त्यानंतर तुम्ही इथं क्लिक करून जे काही इफेक्ट्स वगैरे द्यायचे असतील किंवा फिल्टर्स किंवा त्यांना ऍडजस्ट क्रॉप करायचे असतील तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. त्याबरोबर मी आता त्यांना ऍडजस्ट करणार, म्हणजे ब्राईटनेस वगैरे कमी जास्त करणार आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रास्ट आपण या ठिकाणी वाढू शकतो, कमी करू शकतो, विविध प्रकारचे ऑप्शन त्यांनी दिले आहेत. त्यामध्ये सॅच्युरेशन सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. जर तुम्हाला सॅच्युरेशन वगैरे ऍडजस्ट करायचं असेल तर ते करू शकतो. त्यानंतर अदर साईडला जर आपल्याला ब्लॅक ब्लॅक आणायचं असेल या कोपऱ्याला तर विग्नेटी हे वापरून सुद्धा आपण ते ब्लॅक करू शकतो. अशा प्रकारे आपण ही आता जे काही थंबनेल आहे ते बनवणार आहोत. तर या ठिकाणी आपण टेक्स्ट टाकणार आहोत. जर तुमच्या कडे तुमच्या स्वतःचे जर फोटो वगैरे अपलोड करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी जाऊन डायरेक्टली डिव्हाइसमध्ये जाऊन ते अपलोड करू शकतात. त्याचबरोबर विविध प्रकारचे एलिमेंट्स तुम्हाला बघायला भेटतील. या ठिकाणी विविध प्रकारचे एलिमेंट्स आहेत जे की तुम्ही तुमच्या जे थंबनेल बनवणार त्यामध्ये यूज करू शकतात किंवा तुम्ही जे काही ग्राफिक्स बनवणार त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली यूज करू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी अजून बरेचसे ऑप्शन्स दिले आहेत त्यांनी. त्या ठिकाणी स्टाईल, ऑडिओ, व्हिडिओ, बॅकग्राऊंड, चार्ट्स, फोल्डर्स किंवा डायरेक्टली तर त्यांनी वेबसाईट दिले आहेत त्या वेबसाईटला तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. त्यावर यूट्यूब इमोजी या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट त्यांचं पिक्सेल्स किंवा पिक्साबाय यांचे इमोजी किंवा गुगल मॅप्स ह्या QR कोड ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ॲड करू शकता. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा डिझाईन बनवण्यासाठी आपण एक नेम घेऊयात. आता हे नेम आपण घेतल्यावर आपल्याला या ठिकाणी समजा आपल्या डॉगची केअर कशी करायची हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर त्याचं थंबनेल कसं बनवणार ते अगोदर आपण एक बेसिक बॅकग्राऊंड घेऊन घेऊयात. नाहीतर डायरेक्टली आपण ते टेक्स्ट हे टाकू शकतो. या ठिकाणी आपण टाकू शकतो की हाऊ टू केअर अवर डॉग्स. अशा प्रकारे आपण हे बनवू शकतो. त्याचबरोबर जर याला कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. या ठिकाणी विविध प्रकारचे कलर ते तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही डायरेक्टली ते कलर्स यूज करून तुमचा जो काही व्हिडिओ आहे जे काही तो तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी स्पेसिंग दिली आहे. तुम्ही तुमचे जे काही लाईनचा स्पेस कमी करायचा असेल तो लाईनचा स्पेस सुद्धा कमी करू शकतात किंवा लेटरचा स्पेस वाढवायचा असेल तो वाढवू शकतात. अशा
अशा प्रकारे आपण या ठिकाणी विविध प्रकारचे डिझाईन करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे एलिमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली सर्च करून ते तुमच्या थंबनेल किंवा तुमच्या ग्राफिक्समध्ये टाकू शकता. या ठिकाणी मी हे डॉगचं साईन टाकलं आहे. त्याचबरोबर हे या ठिकाणी विविध प्रकारे या ठिकाणी जे दिलं आहे ते प्रो मध्ये आणि या ठिकाणी जे आहे ते फ्री जे की तुम्ही यूज करू शकता डायरेक्टली. हे थोडं ब्लॅक करून देऊयात जेणेकरून आपलं जे काही नेम असेल ते क्लिअर प्रकारे आपण डायरेक्टली ते बनवू शकतो. त्याचबरोबर विविध प्रकारचे जे काही ग्राफिक्स असतील या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. विविध प्रकारचे ग्राफिक्स दिलेले आहेत त्याचप्रमाणे इथे शेप्स वगैरे दिले आहेत. तुम्ही ते शेप्स सुद्धा टाकू शकता. जर हे तुम्हाला बॅक साईडला घ्यायचं असेल तर तुम्ही सेम बॅकग्राऊंड अशा प्रकारे करू शकतात. त्याचबरोबर याला तुम्ही बेसिकली कलरही चेंज करू शकतात म्हणजे जो काही अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. या ठिकाणी सुद्धा तुम्ही कलर चेंज करू शकतात आणि याला बॅकग्राऊंडला सेट करू शकतात जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित पद्धतीने डिझाईन करता येईल. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या या ठिकाणी जे शेप्स वगैरे दिले आहेत ते तुम्ही यूज करू शकतात. या ठिकाणी तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकतात. अशा विविध प्रकारचे डिझाईन्स तुम्ही बनवू शकतात. त्याचबरोबर आज तुम्हाला जे काही टाकायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली सर्च करू शकतात आणि तुमच्या वेबसाईटमध्ये हाऊ टू केअर अवर डॉग्स अशा प्रकारे आपण आपलं जे काही थंबनेल आहे ते बेसिकली बनवू शकतो. तुम्हाला जर काही चेंज करायचे असेल तर तुम्ही इझिली चेंज करू शकता. तुम्ही विविध प्रकारचे वेगवेगळे थंबनेलही बनवू शकता. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे तुमच्या सेट झाल्या असतील तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकतात. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी डायरेक्टली डाउनलोड करू शकतात. ही इमेज तुमची डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या यूट्यूब थंबनेलसाठी या इमेजचा वापर करू शकतात. कोणतेही कॉपीराइट्स येणार नाही. त्याचबरोबर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी जे थंबनेल एडिट करायचं असेल जी काही तुमची यूट्यूब चॅनेलचं सब्जेक्ट असेल किंवा तुमचा व्हिडिओ ज्या टॉपिक्सवर असेल त्या टॉपिक्सनुसार तुम्ही ते एडिट करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहत आहात की ते सेव्ह झालं आहे. त्याचबरोबर मी सुद्धा विविध प्रकारचे डिझाईन्स या ठिकाणी बनवले आहेत. त्यात माझ्या डिझाईन्स मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो. अशा प्रकारे मी भरपूर सारे माझे यूट्यूबचे जे काही व्हिडिओज आहेत त्याचे थंबनेल्स मी या ठिकाणी बनवले आहेत. ते पूर्णपणे फ्री सब थंबनेल आहेत. या अशा प्रकारे विविध थंबनेल्स मी माझ्या वेबसाईटसाठी मी बनवले आहेत. जर तुम्हालाही
तुमच्या यूट्यूबसाठी तुम्हाला जर थंबनेल बनवायचा असेल तर तुम्ही सुद्धा बनवू शकता. तुम्हाला हवा असेल तसा यूट्यूब थंबनेल तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा, तसंच सबस्क्राईब सुद्धा करायला तुम्ही विसरू नका. थँक्यू.